नमस्कार शेतकरी मित्रांनो, अवधूत ॲग्रोमार्ट मध्ये आपलं सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन बातमी घेऊन आलो आहोत। तर आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामधील नवीन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सोयाबीन बाजार भाव। अनेक ठिकाणी आता सोयाबीन निघायला सुरुवात झालेली असून बऱ्याच काही सोयाबीनचे दर आपल्याकडे आलेले आहे। तर सोयाबीन बाजारभावामध्ये आता आवक वाढलेली असून बाजारभावामध्ये 100 ते 150 रुपयांनी वाढ दिसून येत आहे। तर मित्रांनो, चला तर मग कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त सोयाबीनला दर भेटला याची माहिती आपण खालीलप्रमाणे सविस्तर व्हिडिओमध्ये बघूया। तर पहिली बाजार समिती आपल्या समोर येत आहे लासलगाव। इथे आवक झाली 2657 क्विंटलची, किमान दर भेटला 3501 रुपये, कमाल दर भेटला 4800 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 4711 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे जळगाव। इथे आवक झाली 288 क्विंटलची, किमान दर भेटला 4400 रुपये, कमाल दर भेटला 4700 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 4650 रुपये। यानंतरची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर। इथे आवक झाली 261 क्विंटलची, किमान दर भेटला 4380 रुपये, कमाल दर भेटला 4706 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 4543 रुपये। यानंतरची बाजार समिती सिल्लोड। आवक झाली 107 क्विंटलची, किमान दर भेटला 4600 रुपये, कमाल दर भेटला 4800 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 4700 रुपये। यानंतरची बाजार समिती उदगीर। आवक झाली 11750 क्विंटलची, किमान दर भेटला 4662 रुपये, कमाल दर भेटला 4727 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 4694 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे नागपूर। इथे आवक झाली 5596 क्विंटलची, किमान दर भेटला 4200 रुपये, कमाल दर भेटला 4716 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 4587 रुपये। यानंतरची लास्ट बाजार समिती, तिचं नाव आहे हिंगोली। इथे आवक झाली 960 क्विंटलची, किमान दर भेटला 4305 रुपये, कमाल दर भेटला 4775 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 4540 रुपये। मित्रांनो, हे होते आजचे नवीन सोयाबीन बाजारभाव लाईव्ह अपडेट। जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नक्की पाठवा। धन्यवाद।